ठाण्यामधल्या वॉर्ड रचनेवरनं जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे आयुक्त यांच्यावर हल्लाबोल केलाय. हा आपला राजकीय खून करण्याचा प्रयत्न असा जितेंद्र आव्हाड म्हणाले. माझ्या मतदारसंघातले वॉर्ड 23-18 आणले. फडणवीसांच्या काळातही आपल्याला एवढा त्रास झाला नाही असंही त्यांनी नमूद केलंय. तसंच वॉर्ड रचना करताना मुस्लिम द्वेष पाहायला मिळतोय असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. तर जितेंद्र आव्हाड या सगळ्या मुद्द्यांवर बोलताना नेमकं काय म्हणाले ते बघूया. आज काही बीडमध्ये आणि इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा संघर्ष दिसून येतोय. तसंच ठाण्यामध्येही आहे. ठाण्यामध्ये देखील महानगरपालिकाविषयी अनेक मतभेद आहेत आणि ते ओपनली पब्लिक फोरमवरती समोर आलेले आहेत. तर ह्यानं महाविकास आघाडी सरकार नुकसान होणार नाही का? स्थानिक पातळीवर अशा थोड्याशा धुसफूस होत असतात, त्या राज्यपातळीवर होतात असं काय नाही. आम्हाला आठवत आहे ना की डोंबिवलीच्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी हल्ला केला होता शिवसेनेवर आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचं भाषण झालं होतं ते वाटलेलं सरकारच कोसळलं दुसऱ्या दिवशी. तसं काय झालं? असं काय होत नसतं. आपण अलायन्स पार्टनर आहेत आणि गठबंधन धर्म आपण म्हणतो ते तर पाळलं पाहिजे ना. आपण एकमेकांना घेऊन चाललं पाहिजे. तर ते होताना दिसत नाही. आता चाललं पाहिजे. आता ज्यांना चालायचंच नसतं त्यांना काय तुम्ही तुमच्या हाताच्या कोबड्या देणार? मी माझं स्पष्ट मत आहे की आघाडी व्हावी, पण आता तुम्हाला करायचीच नसेल तर काय करणार आम्ही तरी. म्हणजे आता माझाच खून पाडण्याचा प्रयत्न केला तर मी बचावात्मक भूमिका घेणार की नाही? माझ्या मतदारसंघात असलेल्या 23 जागा महानगरपालिकेचा नकाशामध्ये 18 आणता, म्हणजे 5 जागा माझ्या तुम्ही कमी करून टाकत्या माझ्या मतदारसंघातल्या. कळव्याचा एक वॉर्ड बनवताना तो कळव्यातनं नेऊन मुंब्रा स्टेशनपर्यंत नेला, म्हणजे मुंब्रातलंच भाग कळव्यात सामील करून घेतली. कुठली पद्धत आहे? हे तुम्हाला डॅमेज होतं ना. मग हे पक्षश्रेष्ठी जे आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवलं, उद्धव ठाकरेंशी बोललात, मुख्यमंत्र्यांशी काय? कारण डॅमेज तुम्हाला होत आहे आणि जर आघाडी आहे तर डॅमेज न करता एकमेकांसोबत गेलं पाहिजे होतं, ते होत नाही आहे. असं मलाही वाटतं की एक दुसऱ्याला आपण कशाला बोट लावायचं, म्हणजे काही गरजच नव्हती. माझे 23 नगरसेवक होते. 23 नगरसेवक एका पट्ट्यात. त्या 23 नगरसेवकांच्या पट्ट्यामध्ये तुम्ही डायरेक्ट त्यांना 18-18 आणलं म्हणजे तिथेच आमच्या मारामाऱ्या झाल्यास त्या लोकल ह्याच्यात. कुठलंही म्हणजे निवडणुकीला लागणारं कुठलंही गणित लावलं गेलं नाही. म्हणजे साधारण गणित असं असतं की लोकसंख्या आणि सीट्स यांचं डिव्हिजन व्हायला पाहिजे आणि मग सीट्स येतात. तसं खाडीपलीकडे शहर आहे आणि खाडीच्या ह्या पलीकडे शहर आहे. 1,78,000 वगैरे अशी काही मूळ रचना आहे आणि नंतर मग इथे 11 लाख आहेत शहरात आणि इथे 6 लाख आहेत. त्यांचं नंबर ऑफ सीट्सनी डिव्हिजन केलं इथल्या 11 लाखाचं आणि इथल्या 6 लाखाचं तर त्याचं साधारण आवड हे पडतं ॲव्हरेज 63% आणि इथे 37% आता ह्या पर्सेंटेजवर सीटचं डिव्हिजन झालं की स्ट्रेट येतं 49. ह्याचा राऊंडिंग अप ज्याला आपण म्हणतो म्हणजे हे सगळं निवडणूक अधिनियम 1949 अन्वय 5-3 मी बोलतोय. तर निवडणूक आयोगाने 92 केलं आणि 52 केलं. त्यांनी गणित लावलं ना शेवटी. इट ऑल डिपेंड्स ऑन मॅथमॅटिक्स. म्हणजे एकीकडे 1 लाख लोकसंख्या द्यायची आणि दुसरीकडे 20,000 द्यायची, हे नाही चालत. बॅलन्स आणि तो बॅलन्स खरं राजकीय हस्तक्षेप व्हायलाच नको. ज्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये मॅप बनवला गेला आहे, वरच्या बाजू जो आहे म्हणजे जी एलिट क्लास आहे सीवूड वगैरे जे आहे तिथे, तिथल्या 5-5 सीट कमी करून ऐरोलीत आणलेत. तेच प्रकार उल्हासनगरमध्ये झालेत, तेच प्रकार नवी मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये झालेत. आयुक्तांचा वापर आयुक्तांनी स्वतःला वापरून द्यावं, म्हणजे कोणीतरी आपला वापर करतं हे आयुक्तांना न कळणं. कारण का मागच्या वेळेस संजीव जयस्वाल आयुक्त होते, मुख्यमंत्री स्वतः फडणवीस होते, पण आम्हाला एवढा त्रास नाही झाला. भांडण झालं माझं ह्यांच्याबरोबर जयस्वालांनी. जयस्वाल मला घेऊन बसले, TV वर समजवलं आणि म्हणजे जे आक्षेप होते त्यांना जे त्यांनी त्यांनी मान्यही केलं ते बदलून दिले मला.
पण ते आता होत नाही. म्हणजे तुमची तुमची ताकद एकंदरीत चर्चा जी आहे आपण वाचतो ऐकतो राजकीय वर्तुळामध्ये देखील, या महाविकास आघाडीचा सर्वात जास्त फायदा प्रोग्रेस करण्यामध्ये ग्रो करण्यामध्ये हा NCPला होतोय. आपण ग्रामपंचायत नगरपंचायत निवडणुकांमध्येही पाहिलं तर कुठे ना कुठेतरी धास्ती आहे का शिवसेनेला असं वाटतं तुम्हाला? धास्ती नाही, मला वाटतं की मी एवढे वर्ष त्या शहरात आहे, कमीत कमी माझा खून करण्याचा जरी प्रयत्न करायला नको होता, राजकीय खून त्याच्यावरती. मग कोण करते? पालकमंत्रीकडे तुम्ही इशारा करताय का? कारण प्लॅन पालकमंत्री नाही बनवत, प्लॅन आयुक्त बनवतो. आयुक्त कोणा सांगण्यावरून करताय ते मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल कारण तुम्ही तिथं सक्रिय वरिष्ठ नेते आहात, तिथे तुमच्या अंडरमध्ये आयुक्तांनी स्वतःच्या मनाने केलं असेल ना, त्याला वाटलं असेल की इथे ज्या 24 जागा आहेत त्याच्यामध्ये 7 हिंदू आहेत, म्हणजे 7 म्हणजे जवळजवळ 15-1 कळव्यापट्ट्यामध्ये सगळे, तर त्यांना साधारण मला वाटतं की थोडासा मुस्लिम हेटचा प्रकार ह्याच्यात मला दिसतोय. महाद्वेष कोण करत आहे पण आयुक्त आयुक्त कशाला करते? आयुक्तांचं काही विचित्रच असतं त्यांचं सगळं. पॉलिटिकल डायनॅमिक्स पण बघितलं जातं ना, असा आयुक्त एका पक्षाला फायदा पोहोचवण्याचा दुसऱ्या पक्षाला जो सत्तेत आहे त्याला खाली करणार नाहीत, काहीतरी असेलच ना की कोणाला ग्रो करायचं तर कोणाला खाली यावं लागतं. तर तुम्हाला खाली आणून माहिती ना की कोणाला ग्रो करण्यासाठी त्यांनी केलं ते त्यांना माहिती. तो पूर्ण मॅप माझ्याकडे आहे, मी तुम्हाला नावही घ्या कोण कोण करत आहे. मी वरती गेल्यावर तुम्हाला मॅपही दाखवतो. माझ्या असं कानावर आलंय की एकनाथ शिंदेंनी असा निरोप दिला होता की 91-51 करा, पण त्याच्यात ते काही जण स्वतःला आता चाणक्य ठाण्याच्या राजकारणातले 100 सेंचुरी मारणार वगैरे वगैरे अशी काही लोक होती. म्हणजे एकनाथ शिंदेला थेट ह्याच्यामध्ये मी त्यांना थेट आरोपी नाही करणार, मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असा निरोप दिला होता की 91-51 कमिशनरला होऊ द्या, म्हणजे कुठेही वाद होणार नाहीत. काय झाला माहीत नाही, पण जो मॅप सबमिट झाला तो 93-49 झाला. आता 93-49 झाल्यावर निवडणुकीला जे गणित अभिप्रेत आहे, जो कायदा आहे डिलिमिटेशनचा, परत सांगतो संदर्भ 5-3 जो कायदा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणाने एक संकेत दिले आहेत की मी गणितच लावायचं. तुम्ही 2 मिनिटात ते ह्याच्यावर टाकलं असतं कॉम्प्युटरवर किंवा ते काय म्हणतात ना, तुम्हाला गणित समोर आलं असतं. मग पक्षश्रेष्ठींना ह्याबद्दल कल्पना दिली, आपण बोलत असालच की हे जे होत आहे योग्य नाही आहे तुमच्यासाठी पक्षासाठी राष्ट्रवादीसाठी? नाही सगळं आता एवढं पेपरबाजी होते तर पक्षश्रेष्ठींना कळत असेलच ना. त्यावर काय तोडगा? मी अजूनही म्हणतो आघाडी व्हायला पाहिजे, त्याच्यात फायदा दोघांचाही आहे. आगे उपरवाले की मर्जी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.